नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, पीक कर्ज मागणीसाठी अर्ज कसा भरायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पीक कर्ज भरताना कुठलीही चूक करू नका, अन्यथा पीक कर्ज भेटणार नाही। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की पीक कर्ज मागणीसाठी अर्ज निघालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, सरकारने काही सूचना व काही महत्त्वाचे संदेश दिलेले आहे। मित्रांनो, ते फॉलो करूया। आता आपण ते नीट वाचले तर आपला अर्ज चुकणार नाही, आणि अर्ज चुकला तर पीक कर्ज भेटणार नाही। मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही गडबड करू नका, घाई करू नका। स्टेप बाय स्टेप सगळं व्हिडिओ समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, शेतकरी बांधवांनी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, नांदेड 16 जिमका। मित्रांनो, जागतिक महामारी कोविड-19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेली आहे। बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी 2020 आणि 2021 या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर लिंक दिलेली आहे। मित्रांनो, इथे मी तुम्हाला ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म आहे। मित्रांनो, विसर्ग जागतिक महामारी कोविड-19 ईशान्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे। बँकेतील होणारी गर्दी टाळण्यासाठी, विषाणू संसर्ग टाळण्यासाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक घेण्यात इच्छित शेतकरी या संकेतस्थळावर नोंदणी करावी। मित्रांनो, ते तुम्हाला मी सांगणारच आहे की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा। तर तुम्हाला सांगू इच्छितो की ही घोषणा कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली आहे, त्यामुळे बँकेत न जाता हा ऑनलाईन फॉर्म भरावा। त्याला तर तुम्हाला ते कसं भरायचं ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। मित्रांनो, ऑनलाईन पीक कर्जाची मागणी दिनांक 17 मे 2020 ते 27 मे 2020 दरम्यान करावी। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 17 मे 2020 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी। तर मित्रांनो, 17 ते 27 दरम्यान या कालावधी आहे। सदर नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेडमार्फत संबंधित बँकेकडे पाठवण्यात येणार आहे। सदर यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँकेकडून पीक घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघु संदेश पाठवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर ती नोंदणी केली तर ही यादी शेतकऱ्याची जिल्हा बँक नांदेडमार्फत संबंधित बँकेकडे पाठवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी। आणि जर सदर यादी तुम्ही प्राप्त झालेल्या संबंधित बँके शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला एक लघु संदेश पाठवला जाईल, म्हणजे अलर्ट केलं जाईल की तुम्ही प्राप्त झालात आहे, तुम्हाला पीक कर्ज भेटू शकतं या मार्फत तुम्हाला असा मेसेज येईल। त्यानंतर बँकेमार्फत लघु संदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधार कार्ड 7-12-8 फेरफार नक्कल, पॅन कार्ड, टोचिंग कशा, पासपोर्ट साईज, 2 फोटो आणि पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे। मित्रांनो, नंतर तुम्हाला जर मॅसेज आला, तुम्ही तुमचं कन्फर्म झालं आहे तुम्हाला पीक कर्ज भेटणार आहे, त्यानं तुम्हाला मग बँकेने दिलेल्या तारखेस तुम्हाला आधार कार्ड 7-12-8 फेरफार नक्कल, पॅन कार्ड,
टोचन काशा आणि 2 पासपोर्ट साईज फोटो हे घेऊन तुम्हाला बँकेत हजर राहणे आणि पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे बँकेने दिलेल्या तारखेनुसार. त्यानंतर मित्रांनो, अंतिम पीक कर्ज मंजुरी नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. तर मित्रांनो, ते बँकेच्या हातात राहील की मंजुरी करायची का नामंजुरी करायची हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. त्या अनुषंगाने पीक कर्ज घेण्यात इच्छुक शेतकऱ्यांवरील दिलेल्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी दोन्ही नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. तर मित्रांनो, चला तर तुम्हाला मी सांगतो स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो, कुठेही गडबड घाई करू नका की तुम्हाला पीक कर्ज भेटणार नाही. त्यामुळे शॉर्टपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, पीक कर्ज कसा भरायचा आहे तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार. स्टेप बाय स्टेप, कुणीही गडबड करू नका, काही करू नका, कारण की महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर गडबड केली तुम्हाला पीक कर्ज भेटणार नाही. याचे जबाबदार स्वतः शेतकरी असेल. त्यामुळे गडबड नका करू, घाई नका करू, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पीक कर्ज मागणीसाठी भरायचा अर्ज जिल्हा नांदेड. मित्रांनो, पीक कर्ज मागणीसाठी भरायचा अर्ज जिल्हा शासनाने एक काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या आपण बघूया. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व उपस्थित भरावी. लाल स्टार मार्क असलेली माहिती अवश्य भरावी. मित्रांनो, ज्या ठिकाणी लाल स्टार नाव आहे ते तुम्हाला भरावंच लागेल. आणि अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. तुम्ही जर अपुरी माहिती भरत असाल तर तुम्हाला पीक कर्ज मिळणार नाही. हे निष्पष्ट उल्लेख केलेला आहे मित्रांनो. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही आणि सदर माहिती सत्य असावेत हवी. माहिती जर खरी असायला हवी. जर माहिती खोटी असल्यास अर्जदार पुढील कारवाईसाठी स्वतः जबाबदार असेल हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे खोटी माहिती भरू नका, एकदम खरी माहिती भरा. चला तर चालू करूया. शेतकऱ्याचे नाव, इथं शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे मित्रांनो. पहिले तुमचे नाव, मग वडिलाचे नाव, त्यानंतर आडनाव हे लिहिले, तर लगेच पुढचं मोबाईल नंबर. त्यानंतर मित्रांनो, मोबाईल नंबर लिहायचा, एकदम करेक्ट टाकायचा. मोबाईल नंबर चुकून द्यायचा नाही, कारण लघु संदेश आपल्याला त्यावर प्राप्त होणार आहे. त्यावर प्राप्त झाला तर आपल्याला बँकेत जाता येईल, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तालुका विचारला. तालुक्यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल, जो तुमचं गाव असेल, गावाला जो तालुका असेल, तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यावर इथं नेक्स्ट वर नाही मित्रांनो, मग नेक्स्टवर जायचं आहे. चला तर मित्रांनो, उरीज पार्ट 2 दुसरा व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.